आणि आतापासून एका तासांनी अर्थात आज रात्री 8 वाजल्यापासून संपूर्ण राज्यामध्ये संचारबंदी लागू केली जाणार आहे. त्यामुळे तासाभरात राज्यातल्या लॉकडाऊनला सुरुवात होतीये. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व नागरिकांना 8 वाजेच्या आत आपल्या घरी पोहोचणं गरजेचं आहे. आजपासून पुढचे 15 दिवस आता कडक निर्बंधाचे असणार आहे. कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी हा 2 आठवड्यांचा लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे आज रात्री 8 वाजल्यापासून म्हणजेच आत्तापासून 1 तास आणि काही मिनिटांच्या फरकांनी लॉकडाऊन लागणार आहे राज्यामध्ये. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्याची मुभा असेल. आज रात्री 8च्या आत घरात पोहोचावंच लागेल. आज रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन लागणार आहे. तासाभरात राज्यभरात संचारबंदी सुरू होतीये. या संचारबंदी दरम्यान उगाचच कुणावरही काठी उगारू नका अशा सूचना पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केल्या. पण नागरिकांनी नियम मोडले आणि अतिउत्साह दाखवला तर कारवाई नक्कीच केली जाणार आहे. गरजूंना मदत करा अशा सूचनाही मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केल्या आहेत. पोलीस महासंचालकांनी पोलिसांना काही सूचना केलेल्या आहेत. जे गरजू असतील, ज्यांना खरंच गरज आहे, अशांना मदत करा. मात्र जे नियम मोडतील, अति उत्साह दाखवतील, त्यांच्यावर मात्र कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. जोपर्यंत जाणून बुजून उल्लंघन नाही तोपर्यंत कुठल्याही काठीचा वापर करता कामा नये. पण ह्याचा अर्थ असा नव्हे की जर कुठेतरी तुम्ही जाळपोळ करत असाल, पब्लिक प्रॉपर्टीला नासघूस करत असाल, तर नाईलाजाने आम्हाला फोर्सचा वापर करावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या संचारबंदी आदेशानुसार राज्यात रात्री 8 वाजता जीवनावश्यक प्रकारातील दुकानं बंद करावी लागणार आहेत. पुण्यात मात्र संध्याकाळी 6 वाजताच ही दुकानं बंद करावी लागत आहेत. सायंकाळी 6 ते सकाळी 6 पूर्ण संचारबंदी असणार आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबतचे आदेश जारी केले. महत्वाचं म्हणजे शनिवार आणि रविवार वैद्यकीय सेवा वगळता फक्त दूध आणि वर्तमानपत्र वितरणास परवानगी देण्यात आली आहे. पुण्यामध्ये काहीचे नियम वेगळेच. संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत पूर्ण संचारबंदी असेल, तर शनिवार आणि रविवारी केवळ दूध आणि वर्तमानपत्र वितरणास परवानगी देण्यात आलेली आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासूनच संचारबंदी सुरू झालेली आहे पुण्यामध्ये. मुंबईतल्या भायखळ्यातील मसिना हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपात प्रचंड गोंधळ सुरू आहे. रात्रंदिवस लोक इथं रांगा लावून उभे आहेत, मात्र दररोज त्यांच्या पदरी निराशाच पडतीये. इंजेक्शन वाटपात कोणतीही सिस्टम इथं फॉलो करताना पाहायला मिळत नाही. लोकच यादा तयार करतायत. 450 ते 500 लोकांपैकी केवळ 50 जणांनाच इंजेक्शन मिळतंय. याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. मसिना हॉस्पिटलमध्ये नागरिक रेमडेसिवीर इंजेक्शन घ्यायला येत आहे, मात्र इथे प्रचंड गोंधळ आहे. नागरिकांना उन्हातानात उभं राहावं लागत आहेत. एकमेकांशी नागरिक हुज्जत घालत आहेत. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांशी देखील त्यांची हुज्जत सुरू आहे. नक्की काय गोंधळ आहे इथे? इंजेक्शन विकत घ्यायला आलेल्या नागरिकांशीच आपण बोलूयात. काय नक्की गोंधळ सुरू आहे? तुम्हाला इंजेक्शन मिळालं का? नाही, सकाळपासून लाईन लावली आहे. 4 वाजल्यापासून त्यांचं बोलत आहेत की 12-11 वाजता मिळेल. 11 वाजता बोलतात नाही, आता नाही मिळणार आहे. न 12 वाजता समजेल. 12 वाजता बोलतात 3 वाजता मिळेल. अरे 3 वाजता काही, आता बोलतात की मिळणारच नाही आहे. क्या रिझन बताया जा रहा है? मला तर इंजेक्शन वगैरे काहीच भेटलेलं नाही. मी नगरवरून आलो आहे मॅडम. अरे बापरे. माझी आई वडील तिघं पण ॲडमिट आहेत आणि इंजेक्शन तर तिकडे तर कुठंच नाही. सगळीकडे काळा बाजार चालू झाला आहे. वडिलांची ऑक्सिजन लेवल 70च्या खाली आली. त्यांना ॲडमिट केलं, ऑक्सिजन पण उपलब्ध नाही. प्रायव्हेटला नेलं, सरकारी तर काही घेतच नाहीत. एवढी बेकार अवस्था आहे. आणि इथं सकाळपासून येऊन थांबले, काहीच नाही. हे सगळे लोकच लिस्ट बनवतात, सगळं तेच करतात. कोणच काय कोऑपरेट करत नाही. पुण्याला इतर शहरांमध्ये कुठे प्रयत्न? सगळीकडे मी अख्खी मुंबईत 2 दिवस झाले, सगळी मुंबई पालटी घातली मी. कुठंच काही, कुठंच कोणच नाही. डिस्ट्रीब्युटर वगैरे जिथून जिथून कॉन्टॅक्ट होईल सगळीकडे बघितलं, कुठंच काही होत नाही. एक मला इंजेक्शन काल भेटलं RJ डिस्ट्रीब्युटरमध्ये. ठाण्याला मी काल गेलो, तिथे एकच भेटलं. 6 पाहिजे होते. कोण आता कोण करणार कोऑपरेट? आपली नाही कोणाची ओळख आहे ना, कोण कार्यकर्ते ना, कोण आमदार ना खासदार, कोणाची ओळख नाही. मग आम्ही काय करायचं? आता काही लोकांना भेटतात, पण त्यांच्या आमदार खासदार कोणाची ओळखीचे त्यांना भेटतात.
आता आमचे कोणच नाही ओळखीचे, मग आम्ही काय करायचं आता, पेशंट जाऊन द्यायचे का असे. महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातून सुद्धा लोक इथे येत आहेत. दोन दोन तीन तीन दिवस ते रोज पहाटे रात्रीपासून इथे रांगा लावत आहेत, लिस्टमध्ये आपलं नाव नोंदवत आहेत, मात्र त्यांना प्रत्यक्षात इंजेक्शन काही मिळत नाही आहे. एवढा सावळा गोंधळ या हॉस्पिटलमध्ये सुरू असल्याचं दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य सावंतसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. त्यामुळे परिस्थिती किती चिंताजनक आहे, किती भयंकर आहे हे सांगण्यासाठी ही प्रतिक्रिया पुरेशी आहे. कोरोनाची लस घेतली म्हणजे आता आपल्याला काहीही होणार नाही, कुटुंबियांना काहीही होणार नाही, असा जर तुमचा समज असेल तर जरा थांबा. उलट ज्यांनी लस घेतली त्यांना कोरोना झाल्यास त्यांच्यापासून इतरांनाही संसर्ग होऊ शकतो, याबद्दल तज्ज्ञांचं नेमकं काय म्हणणं आहे पहा. लस घेतलेल्यांपासूनही कोरोनाचा धोका. लस घेतली म्हणजे तुम्ही कोरोना सुपरमॅन होणार नाही. लस घेतली तरी घेणाऱ्यांनी कुटुंबियांनी काळजी घ्या. लस घेतली म्हणजे आता आपल्याला आणि कुटुंबियांना काही होणार नाही या भ्रमात राहू नका, कारण लस घेतलेल्यांनाही कोरोना होऊ शकतो आणि त्यांच्यापासून इतरांनाही होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. कोविडची लस घेतली तरी त्या व्यक्तीला कोरोना होऊ शकतो, पण कोरोना झाला तरी तो गंभीर पातळीवर जात नाही. लस घेतलेल्या व्यक्तीच्या शरीरात विषाणूला निष्क्रिय करणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतात, त्या बराच काळ टिकतात, पण याचा अर्थ लस घेतलेल्या व्यक्तीपासून कुणालाही संसर्ग होत नाही असं मुळीच नाही. साधा कोविड किंवा असिम्प्टोमॅटिक कोविड तो 50% कमी करतं. त्याच्यामुळे काय होतं की जो तुम्हाला सिव्हिअर कोविड होणार होता त्याचं रूपांतर माइल्ड कोविडमध्ये होतं, जो माइल्ड कोविड होणार होता त्याचं रूपांतर असिम्प्टोमॅटिक कोविडमध्ये होतं, आणि त्याच्यामुळे तुम्हाला सिम्प्टम नसतात पण तरी तुम्ही कोविडचा विषाणू स्वतःच्या नाकामध्ये तोंडामध्ये कॅरी करत असता. लस कोरोनाचा प्रसार रोखू शकत नाही, त्यासाठी मास्क वापरणं आणि सुरक्षित अंतर हेच उपाय आहेत. त्यामुळे लस घेतली म्हणजे बिनधास्त होऊ नका, खबरदारी घ्याच. अरुण मेहत्रेंसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, पुणे. आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सीबीएसईच्या 10वीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता एसएससी परीक्षांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सध्या तरी एसएससी परीक्षा रद्द करण्याचा कोणताही विचार नसल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांनी स्पष्ट केलंय. मात्र तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी नमूद केलंय. त्यामुळे आत्ता सध्या तरी एसएससी परीक्षांबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाहीये, मात्र तज्ज्ञांशी चर्चा करून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड निर्णय घेणार. महाराष्ट्र शासनाची महाविकास आघाडीची मुलांचं आरोग्य आणि त्यांची सेफ्टी ही सगळ्यात महत्वाची असलेली प्राथमिकता आहे, आणि म्हणूनच 10वीचा जो सीबीएसईने परीक्षा कॅन्सल करून इंटरनल असेसमेंटच्या बाबतीमध्ये किंवा ऑब्जेक्टिव्हच्या असेसमेंटच्या बाबतीमध्ये जे बोललेलं आहे त्या संदर्भामध्ये आम्ही अभ्यास करू आणि त्या संदर्भामध्ये आम्ही तज्ज्ञांशी बोलू. दुसरीकडे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई परीक्षांबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय. सीबीएसईच्या 10वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यात तर 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. 1 जूनला सीबीएसई कडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 10वीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांनंतर त्यांच्या गुणपत्रिकांसाठी सीबीएसई बोर्डाकडनं विशिष्ट प्रणाली तयार केली जाणार आहे. पॅरेंट असोसिएशननं या निर्णयावर समाधान व्यक्त केलंय, तर उशिरा का होईना विद्यार्थ्यांनी परीक्षा घेण्याचा आग्रह धरलाय. तो ये बहुत अच्छा एक डिसीजन लिया है सेंट्रल गवर्नमेंट ने, एंड इट्स अ वेलकम मूव. हम सभी उसका सपोर्ट करते हैं, बहुत से पेरेंट्स और स्टूडेंट बहुत खुश हैं इस डिसीजन से. बट जो 12th बोर्ड के लिए अभी कोई भी डिसीजन नहीं लिया है, पोस्टपोन कर दिया है, उसकी वजह से बच्चे काफी परेशान हैं, स्ट्रेस में हैं, क्योंकि साल भर प्रिपरेशन हो चुकी है उनकी और अब वो जल्द से जल्द एग्जाम देना चाहते हैं. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची 9 तासांनंतर सीबीआयनं सुटका झालेली आहे. सीबीआय चौकशी संपलेली आहे. देशमुखांची तब्बल 9 तास ही चौकशी झाली आहे. मुंबईतल्या सांताक्रूज भागात डीआरडीओ कार्यालयात सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत ही चौकशी करण्यात आली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर जे आरोप केले त्याबाबत ही चौकशी करण्यात आली आहे. देशमुखांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेमार्फत महिन्याला 100 करोड वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला होता, आणि त्या संदर्भात
किट चौकशी करण्यात आली आहे. तब्बल 9 तास सीबीआय चौकशीला सामोरे गेले. अनिल देशमुख, अखेर त्यांची ही चौकशी संपलेली आहे. साताऱ्यातील वाठार स्टेशन भागात गारांचा तुफान पाऊस बरसलाय. या भागातील रस्त्यावर आणि शेतांमध्ये गारांचा अक्षरशः खच पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. गारांमुळे रस्ते आणि शेती बर्फाच्छादित झाली आहे, त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवणं देखील अवघड झालं. या गारपिटीमुळे जम्मू काश्मीरमध्ये असल्यासारखा भास होत होता. तब्बल अर्धा तास हा तुफान गारांचा पाऊस या भागात कोसळत होता. ही दृश्य काश्मीरमधली नाही आहेत तर साताऱ्यातली आहेत. चहूबाजूला बर्फच बर्फ पाहायला मिळतोय, त्यामुळे कदाचित तुमचा गैरसमज होऊ शकतो, मात्र ही दृश्य आहेत ती साताऱ्यातली. साताऱ्यातल्या वाठार स्टेशन परिसरामध्ये गारांचा तुफान पाऊस बरसला आणि त्यानंतरची ही परिस्थिती आहे. बातमी मागची बातमी म्हणजे